नमस्कार मित्रांनो, पाहूया सराव संच 3.4 यातील प्रश्न क्रमांक 5। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। तर मग पाहूया पाचवा प्रश्न। तर पाचवा प्रश्न दिला आहे की कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा। तर त्यासाठी आपण एक आयत घेतलेला आहे, त्या आयताला नाव देऊ की हा असणार ए बी सी आणि डी। मग आयत आहे म्हणजे याचा प्रत्येक कोण काय असणार, काटकोन असणार। मग आता याचे आपण घेऊ पक्ष साध्य आणि सिद्धता लिहिणार। मग यात आपण आधी लिहू पक्ष। तर पक्षामध्ये काय दिलं आहे तुम्हाला की दिलेला हा जो चौकोन आहे हा काय दिला आहे, आयत दिला आहे। प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो, म्हणून या ठिकाणी आपण घेणार की चौकोन ए बी सी डी हा आयत आहे। हा झाला तुमचा पक्ष। मग आता साध्य, साध्य काय करायचं आहे की हा चक्रीय चौकोन असतो, म्हणून या ठिकाणी घेऊ आपण साध्य। मग साध्य करायचं आहे की हा जो दिलेला चौकोन आहे, चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे। म्हणजेच दिलेला जो चौकोन आहे आयत तो काय असतो, चक्रीय चौकोन आहे हे साध्य करायचं आहे। मग आपण याची घेऊ आता सिद्धता। मग आता सिद्धतेमध्ये सिद्धता कशाप्रकारे देणार यात, तर यात काय करणार पहा, दिलेला चौकोन हा काय आहे, आयत आहे। म्हणजेच यात प्रत्येक कोणाची माप काय असणार, प्रत्येक कोण हा काय असतो, काटकोन असतो। मग त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सिद्धतेमध्ये सांगणार की जो चौकोन दिलेला आहे, चौकोन ए बी सी डी हा काय आहे, आयत आहे, आयत आहे। म्हणून काय होणार, म्हणून की कोन ए हा बरोबर असणार कोन बीच्या, तो बरोबर असणार कोन सीच्या, तो बरोबर असणार कोन डीच्या, आणि पूर्ण कोन काय असतात, काटकोन असतात, म्हणजेच 90° असतात। म्हणजेच मग आता यात कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी हे पूर्ण काय असणार, 90° असतील। मग म्हणून आपण काय घेणार की कोण ए आणि कोण सी, कोण समजा कोण ए आणि कोण सी या दोघांच्या मापांची बेरीज करून पाहू तर काय मिळणार पहा। मग या ठिकाणी घेऊ की कोण ए अधिक कोण सी बरोबर काय असणार पहा, एचे माप 90° अधिक सीचे माप 90°, म्हणजेच किती मिळणार, 90-90 मिळणार, 180 हे मिळालं तुमचं समीकरण ए। त्याचप्रमाणे बी आणि डी या दोघांची प्लस, म्हणजे बी आणि डी या दोघांची प्लस करून बघू, कोण बी अधिक कोण डी, बी हा 90° अधिक डी हा पण 90°, म्हणजेच हे मिळणार दोन्ही 180°। हे मिळालं समीकरण दोन। मग समीकरण एक व समीकरण दोन काय सांगतात पहा, दोघांची प्लस काय आहे 180, दोघांची प्लस काय आहे 180, म्हणजेच सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज किती मिळाली, 180°। म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, तर मग म्हणून या ठिकाणी लिहिणार की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात, म्हणून समीकरण एक व दोन वरून काय मिळणार की चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे।
म्हणजेच पहा काय मिळणार समीकरण एक सांगतो आहे की कोण ए व कोण सी 180° म्हणजे ए व सी या दोघांच्या मापांची बेरीज 180° बी व डी हा बी आणि हा डी या दोघांच्या मापांची बेरीज 180° म्हणून चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोण पूरक कोण असतात म्हणजेच काय आहे दोन्ही कोण समोरासमोरील कोण आहेत आणि ते पूरक कोण आहेत म्हणून समीकरण एक व दोनवरून काय मिळणार तर चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन असेल तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते धन्यवाद.